मानवु भेबिटे बारी करकटी बारी ते बोनिया करकटी बारी ते बोनिया सुंदर ते ध्यान उभे बिटे बारी करकटा बारी ते बोनिया करकटा बारी आवडे निरंतर हे चिदा आवडे निरंतर हे चिदा तुलसीहार आवडे निरंतर आवडे निरंतर मकर कुंडले कपाती प्रमाण कंडिका तुबा मन ते राजे मकर कुंडले दलपति सवरे कंडिका तुबा मन ते राजे कंडिका तुबा मन ते राजे ओसी हर गड़ा कासे पिता मर ओसी हर गड़ा निरंतर हे जगान आवडे निरंतर हे जगान तुका मन माते हे ते सर्व तुका 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 पाहिना Bye.
जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय जय राम तू
क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावा विचार, क्षणी हाजी करावा, हाजी करावा विचार, पार भव सिंधू, भव सिंधू, तातडी परमार्थाचीवंत देह जाणार सकळ, जिवंत देह जाणार सकळ, राजिवंत देह जाणार सकळ, सावधान सावधान विचार, क्षण क्षण हाची
Ah
आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका मनी इह लुकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरुनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणी हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू
नासिवंत देह जाणार सकळ विष खातो काळ सावधान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अजन रुक्मिणी प्राण संजीवनंतं परदाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्न प्रपन्नतिः देव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग प्रदेशं विदींद्रादिदेवे सदा स्तुयमानं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ज्ञानिशंच ज्ञानमूर्ती साक्षात् प्रेम स्वरूपिनं नामदेव दयामृतिं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्येश परममूर्ती देहुक्षत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टं श्रीसंताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं
कारुण्य रूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये क्षणोक्षणी हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ विषघातु काळ सावधान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलसस्थानी शुभून दिसणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे आयुष्य जगत असताना माणसाने कसं जगावं याचं साधन सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाद्वारे बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं या ठिकाणी गरजेचं आहे. एक दिवसाचा कार्यक्रम आहे. कीर्तन म्हटलं की एकल्याचा नवता खेळ म्हणूनही मेळ जमविला. प्रथम या ठिकाणी जमलेले सर्व श्रोते मंडळी तुम्हाला या ठिकाणी मी कोटी कोटी धन्यवाद देईन. तुम्ही खूप भाग्यवान मंडळी या ठिकाणी आहात. मी सांगू तुम्हाला, कीर्तन ऐकणं भगवंताचं नामचिंतन करणं हे भाग्याचं लक्षण आहे. हे भाग्याचं लक्षण आहे. ऐका व्रताची महिमान, ऐका व्रताची महिमान, नेमे आचरती जन गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुसी. म्हणून तुम्हा सर्व भाग्यवंतांना माझा कोटी कोटी प्रणाम. आज या ठिकाणी सुंदरच भक्तिमय वातावरणामध्ये हा भक्तांचा सोहळा या ठिकाणी रंगलेला आहे. त्याला आपण कीर्तन सोहळा असं म्हणतो. या ठिकाणी ज्यांची सुंदर अशी साथ आहे तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते, माणसाचं जीवन परत परत नाही बरं का. जीवनामध्ये माणसाने आनंदी राहावं, हसत खेळत जगावं. तुमचे चेहरे हसत ठेवा, हसत हां टवटवीत ठेवा. या ठिकाणी एक महत्त्वाचं आकर्षण म्हणून ज्यांची या कीर्तनासाठी शूटिंग आहे मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देईल. कारण आज अवघा महाराष्ट्र महिला कीर्तनकार ज्यांच्यामुळे ओळखला जातो आमचे मुकेशदादा बहिणीचे, माझी आणि त्यांची प्रथम भेट आहे पण लेट आहे बरं का, पण थेट आहे. कुणी म्हणावं की महिलांनी कीर्तन करू नये, कुणी म्हणावं की महिलांनी स्टेजवर गाऊ नये कीर्तन करू नये, पण आज खरंच ज्ञानोबरायसारखा भाऊ पाठीमागं या ठिकाणी यूट्यूबच्या द्वारे आमच्या लाईव्ह करतायत. लाईव्ह कीर्तन चालू आहे, पाठीमागे आहे. मी सांगू का तुम्हाला, या ठिकाणी माझ्या सर्वच माता भगिनी आहे, लेडीज आहेत. एक वाक्य सांगून जाईल, जमाना हमसे टकराए, जमाना हमसे टकराए, ये जमाने में दम नहीं. जे नक्कीच आणि नेहमीच एका स्त्रीला विरोध करतात त्यांच्यासाठी हे वाक्य आहे. जमाना हमसे टकराए, ये जमाने में दम नहीं. अरे जमाना तो हमसे है, हम जमाने से नहीं, हम जमाने से नहीं. म्हणून आज या ठिकाणी सर्वच मंडळी आहे आणि तुम्हाला हा आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी बघायला मिळाला. आमच्या आळंदिया तीर्थक्षेत्रामध्ये श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था कार्यरत आहे. माझी म्हणण्यापेक्षा आपली सर्वांची म्हणावी लागेल, कारण यातली एक एक कन्या याच भारत मातेची कन्या आहे. ज्ञानेश कन्या आहे,
म्हणून सर्वच आमच्या विद्यार्थिनी या ठिकाणी जमलेल्या आहेत, त्यांनाही धन्यवाद देईल. या ठिकाणी दोन्ही चोपदार आहेत, त्याही संस्थेच्या विद्यार्थिनी आहेत. मी सांगेल, ज्यावेळेस हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं आयोजन ज्या दादांनी केलंय, अचानक इतकं सुंदर निवेदन केलंय, इतकं सुंदर केलंय की अवर्णनीय आहे, किती वर्णन करावं. या ठिकाणी परिसरातून जमलेले तुम्ही सर्वच मंडळी, आणि आज कीर्तनामध्ये तुम्ही पेटी बघितली असेल, हार्मोनियम. आता हा भाग म्हणजे पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. ज्या ज्या ठिकाणी माझ्या भगवंताचं नामचिंतन होत असतं त्या त्या ठिकाणी हरिभक्त परायण असतातच. म्हणून या ठिकाणी ज्यांची सुंदर अशी सिंथसायझर, सुंदर अशी साथ करतात श्री हरिभक्त परायण, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे नवपुते महाराज, या ठिकाणी त्यांची सुंदर साथ मला या ठिकाणी लाभलेली आहे, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी दुसरे गायनाचार्य आहेत गणेश महाराज, त्यांनाही धन्यवाद. आता नावाचं कधी विचारायचं हेच होत नाही, कारण आम्ही त्यांना दादाच म्हणतो. आणि या परिसराचं भूषण श्री हरिभक्त परायण गुगे महाराज, यांनाही धन्यवाद. आता या भागामध्ये, या कार्यक्रमामध्ये आम्ही पहिल्यांदाच जोडीने आलो, म्हणजे तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगू इच्छिते. म्हणजे थोडी मॅचिंग आहे तशी आमची. श्री हरिभक्त परायण अभिमन्यू महाराज आंधळे, आणि अवघा महाराष्ट्र ज्यांना बघण्यासाठी आतुर आहे, ज्यांचं वादन ऐकण्याकरता आतुर आहे, ख्यातनाम कलाकार श्री हरिभक्त परायण, मृदंगाचार्य, मृदंग मणी, मृदंग विशारद, मृदंग अलंकार अशा अनेक पदव्यांनी विभूषित आहेत आमचे गुरुजी तुकारामजी पांचाळ गुरुजी, यांना मी कोटी कोटी धन्यवाद देईल. हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि खरं सांगू का, रोजच आम्ही कार्यक्रमाला फिरत असतो बरं का, कधी आवाज साथ देतो कधी देत नाही, हां आवाजाची साथ. पण आज या ठिकाणी तुमच्यापर्यंत आवाज माझा पोहोचतोय ही कृपा ज्यांची आहे, त्यांची माईक सिस्टीम आहे, सुंदर या ठिकाणी माईक सिस्टीम आहे, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. कारण ऑपरेटिंग जमली पाहिजे बरं का, ऑपरेटिंग जमली पाहिजे, साधन साध्य करता आलं पाहिजे. नाहीतर कधी कधी काय होतं, सिस्टीम मोठी असते, डगे मोठाले असतात, पण ते लग्न सर्वच करतात पण पत्नी हाताळायला जमली पाहिजे, नाही ती एका वर्षात. अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जाण्याचा योग येतो बरं का. एका ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो, त्या मंडळीला जर सांगितलं ना महाराज आवाज वाढवा, आवाज मी सांगितलं किंवा आमच्या महाराजांनी सांगितलं थोडा बेस द्या, तो गडी अख्ख्या पिना काढायचा आणि परत खोसायचा. म्हणून ऑपरेटिंग या ठिकाणी सुंदर आहे, दादांना मी कोटी कोटी धन्यवाद देईल. या ठिकाणी परत एकदा ज्यांनी लाईव्ह कीर्तन या ठिकाणी जे करतायत मुकेश दादा, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. हा कार्यक्रम ज्यांनी आयोजन नियोजन केलेला आहे, सर्वांनाच या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन ऐकायला ज्यांच्यामुळे मिळालं आहे, आज आपण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी जमलो, कैलासवासी आदिनाथ मुरलीधर डमाळे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण म्हणजे काय हो, केलेल्या पुण्याची स्मरण करून देणं, याला पुण्यस्मरण म्हटलं जातं, हां नाही का. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, कीर्तीने मागे राहत असतो माणूस. आणि ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे श्री प्रदीप भाऊ ढमाले, दादांना मी कोटी कोटी धन्यवाद देईन. असं सत्कार्य, धार्मिक कार्य तुमच्या हातून घडो, माऊली चरणी प्रार्थना करेल. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य तुम्हाला लाभो, माऊली चरणी प्रार्थना. या ठिकाणी आपण जो अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये वर्णन करतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरवया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सगळ्यांच्या परिचित असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे.
तुकोबाराय सरळ सरळ भाषेमध्ये अभंगात वर्णन करतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची विचार करा. पण तुकोबाराय कुणाला सांगतात हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण अभंगामध्ये प्रकरण असतात बघा, बसू दे अभंगामध्ये प्रकरण असतं. नामपर अभंग असतो, संतपर असतो, उपदेशपर असतो, मागणीपर अभंग असतो, काल्याच्या प्रकरणातील अभंग असतो. हा जो आजचा अभंग आहे तो उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तुकोबाराय उपदेश करतात. पण उपदेश कुणाला करता तू? कारण उपदेश करत असताना सुद्धा शहाणे माणसाला करावा. बरोबर आहे की नाही? माझी भाषा कळते ना सगळ्यांना? कळते ना? हो म्हणत जा ना, आम्ही आंधळे तुम्ही बहिरे काय? उपदेश हा ज्ञानी माणसाला करावा. मूर्ख माणसाला रातभर वाचली गीता सकाळचा रातचा गोंधळ बरंच होता तशी गोष्ट आहे. काय फायदा आहे का मूर्ख माणसाला उपदेश करू? ज्ञानी माणसाला उपदेश करावं. तुकोबार आहे ज्ञानी माणसाला उपदेश करतात की बाबांनो क्षणोक्षणी हाची करावा विचार, तुम्ही विचार करा. बर तुकोबार आहे, लोक विचार करत नाही का? बोलत चला. लोक विचार करत नाही का? विचार करतात ना लोक, पण लोकांची विचार करण्याची पात्रता ही भिन्न भिन्न असते. कोण कशाचा विचार करेल काही सांगतायत? सांगता येत आहे का? हां, आपण आपल्या संसाराचा प्रत्येक जण विचार करत असतो. काही काही माणसं विचार करत रस्त्याने चालतात महाराज, पडल्याच्या नंतर कळतं त्यांना आपण रस्त्याने चाललोय. हां, इतक्या विचारामध्ये गुंग झालेले असतात, विचार करतात. एक ग्रस्त वट्यावरती बसला, हां, आणि वट्यावरती बसून त्याने एक दृश्य बघितलं. कोणतं दृश्य? की त्याच्या दारासमोरून भरपूर अशा म्हशी जात होत्या. म्हशी माहिती आहे ना तुम्हाला पुरुष मंडळी? म्हैस माहीत असेल ना? कधी कधी माणसं बायकोलाच म्हैस म्हणतं, तो विषय वेगळा आहे बरं का. ती म्हैस, चार पाच म्हशी अशा दारासमोरून जात होत्या. त्या म्हशीमध्ये एक म्हैस एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती की त्यातल्या त्यात त्या म्हशीचे शिंग त्यापेक्षाही सुंदर होते. कसे असावे ते शिंग? म्हशीचे शिंग गोल होते, गोल गोल शिंग होते. हा बुद्धिवान माणूस विचार करत होता. माणसं विचार करत नाही असं नाही, विचार करतात. विचार करत होता कोणता? की या म्हशीचे शिंग सुद्धा गोलच आहे आणि माझं डोकं सुद्धा, डोकं सुद्धा गोलच आहे. मग या गोल शिंगामध्ये माझं डोकं गोल जर घातलं तर जाईल का गोल गोल? जाईल. विचार केला ना महाराज, भरपूर दिवस विचार केला. आणि विचार करता करता एक दिवस त्याने प्रयोग केला. प्रयोग काय केलं? म्हशीच्या शिंगामध्ये डोकंच घातलं. म्हशीने काय आता याची मिरवणूक काढली असेल का? हो, निवडणुकीत काढतात तशी. म्हैसच ना महाराज, म्हैस जशी उधळली पळायला सुरुवात केली, गावाच्या बाहेर पळत आली आणि मग एका गटारात त्याला बाजूला फेकलं. ती म्हैस मग आरडाओरडा करायला लागला, वाचवा वाचवा वाचवा. काही लोक त्या ठिकाणी आले आणि विचारलं, का रे म्हटला, म्हशीच्या शिंगात डोकं घातलं? म्हशीच्या शिंगामध्ये? तो म्हटला हो. अरे थोडा तरी विचार करायचा ना, ती म्हैसच आहे. तो म्हटला थोडा नाही, म्हटला थोडा नाही, 6 महिने विचार करत होतो शिंगात डोकं जातं की नाही जात. लोक विचार करत नाही असं नाही. ज्ञानोबाराय ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत देतात. कोणता? की ग्रस्त माडीवरती बसला आणि त्याच्या दारासमोर एक पेरूचं झाड होतं. त्याने बघितलं पेरूला, त्या पेरूच्या झाडाला पेरू आले होते आणि एवढे गोड पिकलेले पेरू. त्याने बघितलं एक पक्षी आला आणि त्या झाडावरती बसून गोड गोड पिकलेले पेरू खाऊ लागला. याच्याही डोक्यामध्ये कल्पना आली की मलाही असे लोकांचे उडून पेरू खाता येईल का? अचानक जाऊन मग विचार केला, पक्षी कशाच्या साह्याने उडतो? बोलत चला. पक्षी पायाच्या साह्याने उडतो ना, पायाच्याच ना, हा पंखाच्या, हा म्हणजे रेंज आहे, हा कवरेज क्षेत्र आहे. हा पंखाच्या नाही, पंखाच्या. हा आणि मग याने विचार केला, मी जर हा हे पंख लावले तर मलाही उडता येईल. कृत्रिम धातूचे दोन पंख तयार केले. म्हणजे काय केलं? दोन सुप आणले. सुप माहिती आहे ना सगळ्यांना?
आपण दळण करायसाठी वापरतो. दोन सूप दोन्ही बाजूने बांधले आणि आता उडायचं नाही याला. दुसऱ्या मजल्यावर गेला आणि खाली उडी टाकली. उडाला असेल का तो झाडापर्यंत? अहो दगडावर पडला तो. दगडावर पडल्याच्या नंतर गुडघे फुटली, डोकं फुटलं. लोक म्हटले अहो तुमचं डोकं फुटलं ना, विचार करायचा ना, झाडावरून कुठं उडी खात असते का माडीवरून? तो म्हटला डोकं फुटो पण संशय मात्र मिटो की मला उडता येणार, झाडापर्यंत जाता येणार नाही का, फळ खाता येणार नाही का, मौली ज्ञानोबर आहे म्हणतात. हळूहळू ढाळे ढाळे केतुलीने एक वेळे मार्गाची बळे निश्चित ठाके. तुला त्या झाडावरती जाता येईल पण या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, मार्गाची बळे निश्चित ठाके. म्हणून विचार करत असताना विचार कोणता करावा हेही माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. आजही मी ज्ञानी माणसाला, बुद्धिवान माणसाला उपदेश या ठिकाणी करते, कारण मूर्खश्च गात्राने वर्धन्ति किंतुम तेषां ज्ञानम न वर्धन्ति. मूर्ख माणसाला उपदेश करून काही फायदा आहे का? मूर्ख माणसं दिसायला माणसासारखे असतात. मूर्ख माणसं हे दिसायला माणसासारखे असतात पण ज्ञानम न वर्धन्ति. त्यांचं वजन वाढतं पण ज्ञान वाढत. अहो किती जाड असावं माणसाने, किती जाड असावं. जो दोन जाड माणसं एकत्र आले, दुरूनच राम 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 करत करत आले, जवळ आले आणि आल्याच्या नंतर हातात हात देणार तेवढ्या ढेरीचीच टक्कर झाली महाराज. हे उताने पडले दोहीकडून. मूर्खश गात्राने वर्धन्ति किंतु तेषां ज्ञानम न वर्धन्ति. मूर्ख माणसाचे अवय वाढत असतात, ज्ञान वाढत नाही. काय करेल काय सांगता येत नाही महाराज मूर्ख माणसं. हां आणि कोणत्याही गोष्टीचा उपाय हा सापडला पाहिजे. उपाय सापडला नाही तर नक्की फजिती होत असते माणसाची. एका माणसाचं गाढव आजारी पडलं बरं का, आणि गाढव आजारी पडलं म्हणून एका डॉक्टरकडे नेलं, जनावराच्या डॉक्टरकडे. आता माहीत असेल ना तुम्हाला, हा ते गाढव तिकडं नेल्याच्या नंतर डॉक्टरने ते गाढव तपासलं. गाढव बरं का, लक्षात ठेवा गाढव. आणि तपासल्याच्या नंतर विचार केला, या गाढवाला 8 दिवसाच्या गोळ्या लिहून दिल्या. त्या माणसाने त्या गोळ्या मेडिकलमधून आणल्या. आता या गाढवाला गोळ्या द्यायच्या आहेत पण माणसं वेळेवर औषध घेत नाही. घेतात का? माणसंही वेळेवर औषध घेत नाही म्हणून डॉक्टरने विचार केला 8 दिवसाच्या गोळ्या याला एकदाच देऊन टाकतो. गाढवाला गोळ्या खाऊ कशा घालायच्या? मग त्याला युक्ती सुचली. एक नळी आणली, नळी माहिती ना पाण्याला वापरतो आपण, पाईप. एक नळी पाईप आणला आणि पाईपमध्ये ते 8 दिवसाच्या गोळ्या भरल्या. गाढवाच्या गोळ्या काय अशा बारीक बारीक नव्हत्या महाराज, एक एक गोळी एवढं आली होती. सर्व गोळ्या त्या पाईपमध्ये भरल्या आणि भरल्याच्या नंतर आता इकडून डॉक्टर फुकारा मारणार, तेवढ्यात गाढवानेच तिकडून फुकारा मारला महाराज. गोळ्या सर्व डॉक्टरच्या पोटामध्ये गेल्या. आजारी गाढव चरायला गेलं आणि चांगला डॉक्टर कोमात गेला. हे माणसाला उपाय सुचला पाहिजे ना. काही काही माणसं, मूर्ख माणसं अधिक विचार करतात. करत नाही असं नाही, विचार करतात पण अधिक विचार, नको त्या गोष्टीचा विचार करतात. चौघ जण मित्र होते बर का, चौघ मित्र एकत्र आली आणि विचार करतायत. म्हटले अरे आपण घरामध्ये काही कामधंदा करत नाही, घरचे नेहमीच आपल्याला शिव्या देतात. पहिला म्हटला कोणता कामधंदा करायला पाहिजे, दुसरा म्हटला मला गॅरेजचं काम चांगलं जमतं म्हटला गॅरेज.